आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या, सुरुवात करूयात। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मदतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय। 6 महिन्यात 5व्यांदा अवकाळी पाऊस झाला असून प्रत्येक ठिकाणचे नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील असं आश्वासन देखील कृषी मंत्र्यांनी दिलं। अमरावती मध्ये जोरदार अवकाळी पाऊस झाला असून या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांचा कापणीला आलेला गहू मातीमोल झालाय। दरम्यान भाजपचे आमदार प्रताप अडसडांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली। सोलापुरातील बार्शी मध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। द्राक्ष बागा वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाल्या असून या द्राक्ष उत्पादकांचं नुकसान झालंय। सांगली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शिल्लक द्राक्ष बागा आणि बेदाण्याचं मोठं नुकसान झालंय। काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यानं भाजीपाला पिकालाही फटका बसलाय। यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला। पावसामुळे कांदा गहू आंबा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला गहू जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। गोंदियात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे आंब्याला मोठा फटका बसलाय। आंब्याची अनेक झाडं जमीनदोस्त झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होती आहे। जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पाऊस झाला। तोंडपूर कुंभारी बरखेडी आणि फर्दापूरसह काही गावांना पावसाचा मोठा फटका बसलाय आणि शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अमरावती जिल्ह्यात कालपासून वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली तर काही ठिकाणी गारांचा देखील पाऊस झालाय। अनेक घरांची पडझड झाली असून पिकांचं नुकसान झालंय। मका पीक पूर्णपणे जमीनदोस्त झालंय तर कापणीला आलेला गहू झोपलाय। शिवाय संत्रा पिकाला देखील अवकाळीचा फटका बसलाय। भंडारा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी बरसलाय। पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान होत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सिंधुदुर्गातील आंबोली कुडाळमध्ये जोरदार पाऊस झाला असून कणकवली भागात पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत। पावसामुळे काजू आणि आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे। राज्यात विविध भागात अवकाळी पावसाचा फटका बसलाय। विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसामुळे दाणादाण उडालेली आहे। दाजीपूर अभयारण्य परिसरात देखील गारपीट झाली आहे। वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसामुळे गहू ज्वारी मूग आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालंय। हवामान खात्यानं वाशिम जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। धाराशिवमध्ये कांदा अनुदानासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून याकरता आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना कांदा अनुदानासाठी 20 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कशडी घाटात भोगाव हद्दीतील रस्ता खचल्यानं प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागतो। या ठिकाणी खड्ड्यांचा सामना करावा लागत असल्यानं प्रवासाचा वेळही वाढतोय। त्यामुळे हा रस्ता दुरुस्त कधी करणार असा सवाल प्रवासी करतायत। मावळच्या बेबड डोहळ इथे ग्रामदैवत भैरवनाथाचा यात्रोत्सव सुरू आहे। यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। स्पर्धेमध्ये पंचक्रोशीतील स्पर्धकांनी सहभाग घेतला। राज्यात आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृह बांधण्यात येणार असून येत्या 2 वर्षात याचं काम पूर्ण होईल अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी दिलेली आहे। आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं। भंडाऱ्यातील मोहाडी शहरात तनसीच्या ढिगाऱ्याला भीषण आग लागली। दरम्यान माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत आग नियंत्रणात आणली। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। गोंदियात तब्बल 134 कोटींची भूमिगत गटार योजना मंजूर झालेली आहे। मात्र या योजनेमुळे नागरिक त्रस्त झालेत। या योजनेमध्ये काम करणाऱ्या एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून रस्ता दुरुस्तीच्या नावावर बोगस काम केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या योजनेविरोधात नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये महिन्यातील 2 शनिवारी शाळा घेण्याची शिफारस करण्यात आलेली आहे। यासंबंधित विशेष वेळापत्रक तयार करण्याबाबत केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुंबई अहमदाबाद हायस्पीड ट्रेनसाठी 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं काम लवकरच सुरू होणार आहे। बीकेसी ते शिळफाटा बोगद्याच्या कामासाठी 3 टनल मशीन आणण्यात आलेल्या आहेत। मध्य रेल्वेचा वेग आता आणखी वाढणार आहे। येत्या वर्षभरात 257 किलोमीटरच्या मार्गाचं दुहेरीकरण करण्यात येणार असून मल्टी ट्रॅकिंगचं कामही आता पूर्ण झालंय। जळगावमध्ये सोन्याचे दर घसरले आहेत। सोनं 200 तर चांदी 100 रुपयांनी स्वस्त झालंय। जळगावमधील सराफा बाजारात सध्या सोन्याचे दर 60,700 रुपयांवर पोहोचले। दौंडमध्ये पुणे सोलापूर महामार्गावर बसचा अपघात झाला। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस उलटली। सुदैवानं बसमधील 23 प्रवासी बचावलेत। दरम्यान 5 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
भंडाऱ्यातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह 40 दिवसांनंतर सापडलाय. खिशातील आधार कार्डवरून ही ओळख पटली आहे. त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. जळगावमध्ये गणेशनगर कॉलनीत चोरट्यानं भर दिवसा घर फोडलं. या चोरट्यानं 4.25 लाखांचा ऐवज लंपास केला असून हा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. पूर्ववादातून जळगावच्या कांसन नगरातील चौगुले फ्लॉट परिसरात रात्री 2 गटात हाणामारी झाली आणि यात 5 जण जखमी झाले. त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून पोलिसांकडून टोळक्यांचा शोध घेतला जातोय. धुळे सुरत महामार्गावरील नेर गावाजवळ चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. एटीएममध्ये चोरीच्या उद्देशानं आलेले दोन्ही चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या चोरट्यांचा शोध घेतला जातोय. शरद पवार यांनी अदानी प्रकरणावर रोखठोक भूमिका मांडत राहुल गांधी यांचे कान टोचलेत. हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानी यांना टार्गेट करण्यात आलं असून त्यांच्या चौकशीसाठी जेपीसीची आवश्यकता नाही असं पवार म्हटले. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार तब्बल 17 तासांनी लोकांसमोर आलेले आहेत. कालपासून अजित पवार नॉट रिचेबल असल्यानं बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं. मात्र ते आज सकाळी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यामध्ये पाहायला मिळाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कालचे कार्यक्रम रद्द केल्याचं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 2 दिवसीय अयोध्या दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी ते सहकाऱ्यांसोबत अयोध्येसाठी रवाना होणार आहेत. अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. गत्तरांना राम आशीर्वाद देणार नाही. जे आता अयोध्येत जात आहेत त्यांना अयोध्येचा रस्ता आम्ही दाखवला होता अशी टीका त्यांनी केली. आमदार रवी राणा मुंबई विमानतळावरून हनुमानगढीसाठी रवाना झालेले आहेत. अमरावतीमध्ये ज्या भव्य हनुमानाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्या मूर्तीसाठी हनुमानगढी येथून माती आणण्यात येणार आहे. ही माती रथाद्वारे अमरावतीकडे रवाना केली जाणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी राज्य शासनानं जाहीर केलेल्या सिंधुरत्न योजनेअंतर्गत आंबा आणि मच्छी व्यावसायिकांसाठी नव्या योजना पालकमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेल्या आहेत. महिला बचत गटांमार्फत जिल्ह्यात दुग्ध क्रांतीसाठी प्रयत्न केले जाणार आणि दुचाकीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीचे कारणे दाखवा नोटीस आशिष देशमुख यांना पाठवण्यात आलेली आहे. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आपण घेतलेली भूमिका काँग्रेस आणि राहुल गांधींच्या हिताची असल्याचं त्यांनी म्हटलं. सातारा आणि सांगली तसंच पुण्याचे सेतू सुरू मग सोलापूरचे बंद का असा सवाल आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केलाय. जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेवर त्यांनी टीका केली आहे. परभणीमध्ये 25 ग्रामपंचायतीच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. 25 एप्रिल पासून याकरता उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे तर 18 मेला सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. खासदार नवनीत राणांनी महाप्रसादाकरता पोळ्या लाटून श्रमदान केलंय. अमरावतीतील पथरोट इथे संत जयसिंग महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याला राणा गेल्या होत्या आणि यावेळी त्यांनी सार्वजनिक पंक्तीमध्ये बसून भोजनाचा आस्वाद देखील घेतला. शिर्डी विमानतळावर आजपासून नाईट लँडिंगला सुरुवात होणार आहे. दिल्लीहून पहिलं विमान शिर्डी विमानतळावर दाखल होणार आहे त्यामुळे आता शिर्डीकरांना याचा फायदा होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात केलेली आहे. सीएनजीच्या दरात 8 रुपयांनी आणि घरगुती पाईप गॅसच्या म्हणजेच पीएनजीच्या दरात 5 रुपयांनी कपात करण्यात आलेली आहे. नवे दर आजपासून लागू झालेत. नाशिकच्या मनमाड नांदगाव आणि चांदवडसह काही भागात आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलं. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवताच प्रशासनाकडून आनंदाच्या शिधामधील 4 पदार्थांचा पुरवठा करण्यात आला. रायगड जिल्ह्यात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलंय. जिल्ह्यात दिवसाला 20 ते 25 जणांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलंय. तर वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगावमध्ये भाविकांनी वाघदी उत्सवाची परंपरा जपली. वरणगाव येथे रेणुका माता यात्रा उत्सवानिमित्त चैत्र पौर्णिमेला वाघदीची मिरवणूक काढण्यात आली आहे. बैलगाडीवर वाघदी ठेवून चित्त थरारक अशा कवायती करण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती होती. खेड तालुक्यात 2 दिवस बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळाला. या शर्यतींमध्ये संदीप भोगसे आणि तानाजी कचाटे हे घाटाचे मानकरी ठरले. रत्नागिरीतील कर्दे समुद्र किनारी बैलगाडा शर्यती पार पडल्यात. समुद्र किनाऱ्यावरील वाळूमध्ये रंगलेला बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली होती. दरवर्षी समुद्र किनाऱ्यावर वाळूमध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळतो.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या आरटीओ चेकनाक्यावर केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळीने भरलेल्या गाड्यांचे महिना दीड महिना सर्वेक्षण करावे, चालकाकडून ओव्हरलोडचा दंड आकारू नये, शेतकरी हिताचा विचार करावा असं आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी केलेलं आहे। इंदोरमध्ये भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केलेलं आहे। या विधानानंतर विरोधकांनी तीव्र शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे। यूपीआई पेमेंट ऐप में लवकरच क्रेडिट कार्ड सारखी सुविधा सुरू होणार आहे। याबाबत आरबीआई कडून घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे खात्यात पैसे नसतानाही पेमेंट करता येणार आहे। राहुल गांधींवरील कारवाईमुळे संसदेचं कामकाज विस्कळीत करणाऱ्यांना देश माफ करणार नाही असा इशारा अमित शहा यांनी विरोधकांना दिलाय। ते यूपीतील एका कार्यक्रमात बोलत होते। विरोधकांची मोट बांधण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतलाय। खरगेंचा ठाकरे स्टॅलिन नितीश कुमारांसह सहा पक्षातील नेत्यांशी चर्चा करणार असून लवकरच विरोधी पक्षांशी महत्त्वाची बैठक होणार आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। लग्न आणि त्यातही भारतीय लग्न म्हटल्यावर ओघाने डान्स हा आलाच। पूर्वी तर फक्त वरातीमध्ये नाचण्याची पद्धत होती, मात्र आता लग्नाआधी संगीतच्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे। संगीत आणि संगीत सेरेमनीमध्ये होणारे डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात, यात शंका नाही। पण वरातीमधील डान्सला तोड नाही असं म्हणणारेही अनेक जण आहेत। वरातीमध्ये आणि अगदी नागिन डान्सपासून ते फुगड्यांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने नाचून आनंद साजरा केला जातो। मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये अगदीच मजेशीर डान्स करणारा तरुण दिसतोय। खरं म्हणजे हा डान्स पाहून तुम्हालाही अरे भाई हे काय आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही। अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्याने सगळ्यांनाच अक्षरशः वेड लावलंय। कार्यक्रम कोणताही असो त्यात चंद्रा हे गाणं वाजल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यावर नाचल्याशिवाय तो पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही। त्यामुळे चंद्रा या गाण्याचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण ठेका धरताना दिसत आहेत। चंद्रा गाण्यावर अनेकांनी तुफान डान्स केला आणि याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत। असाच एका कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय आणि या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर काही मुली चंद्रा या गाण्यावर नाचताना दिसत आहेत। दुसरीकडे गर्दीमध्ये आपल्या मित्रांसह बसलेल्या एका मुलाने अप्रतिम डान्स करून सर्वांचं लक्ष वेधलं। त्या मुलाचा डान्स कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर टाकला, यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला। विराट कोहली याचा प्रसिद्ध नॉर्वे डान्स ग्रुपसोबतच्या डान्सचा व्हिडिओ पाहायला मिळतोय आणि या व्हिडिओत विराट कोहली डान्स ग्रुपसोबत हिपहॉप डान्स करताना दिसतोय। क्विक स्टाईल डान्स ग्रुपमध्ये विराट स्टिरिओ नेशनच्या इश्क गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळतोय। बॅटिंगच्या पोझिशनमध्ये बॅट हातात घेऊन विराट थिरकताना दिसतोय। त्याचा हा अजब गजब डान्स पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्यात। विराट कोहलीची पत्नी
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक सविस्तर बातमी पाहणार आहोत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज तेजपूर एअरफोर्स स्टेशनवरून सुखोई 30 MKI लढाऊ विमानातून उड्डाण केलं. वायुदल पायलटच्या वेशामध्ये द्रौपदी मुर्मूंनी लढाऊ विमानानं उड्डाण केलं. यापूर्वी माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील आणि रामनाथ कोविंद यांनी हवाई दलाच्या लढाऊ विमानातून उड्डाण केलं होतं. राष्ट्रपती मुर्मू आसाम दौऱ्यावर आहेत आणि भारत आणि चीनमध्ये वाद सुरू असताना त्यांच्या सुखोईतून उड्डाणामुळे भारताकडून एक शक्तिशाली संदेश जाईल असं जाणकारांचं म्हणणं आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.